समीकरणाचे उत्तर आज आपण शिकणार आहोत समीकरण सोडवणे म्हणजेच सोल्युशन्स ऑफ अन इक्वेशन सोनूजवळ एक्स चॉकलेट्स होती त्याला आपल्या भावाकडून चार चॉकलेट्स आणखी मिळाली आता त्याच्याकडे एकूण सोळा चॉकलेट्स आहेत तुम्ही सांगू शकता का की आधी त्याच्याकडे किती चॉकलेट्स होती आपण ह्या परिस्थितीला गणितीय रूपात दाखवू शकतो का प्रयत्न करा चला याला मिळून सोडवूया जसे की आपल्याला माहीत आहे की सोनूजवळ असलेल्या आणि त्याच्या भावाने दिलेल्या चॉकलेटची बेरीज म्हणजे एकूण चॉकलेटची संख्या असेल ज्याला आपण समीकरणाच्या रूपात दाखवू शकतो एक्स अधिक चार बरोबर सोळा जिथे एक्स हा चल आहे जो सोनूकडे असलेल्या चॉकलेटची संख्या दर्शवतो ज्याची किंमत आपल्याला काढायची आहे तुम्ही सांगू शकता का की आपण हे कसे करू शकतो त्यासाठी आपल्याला हे समीकरण सोडवावे लागेल आता आपल्याला हे समीकरण सोडवायचे आहे म्हणजे एक्सची किंमत काढायची आहे आपण या समीकरणाला काल्पनिक तराजूच्या रूपात दाखवू शकतो ज्याची दोन्ही पारडी समान आहेत आणि वजनाचा काटा तंतोतंत क्षितिजाकडे स्थिर आहे येथे समीकरणाची एल एच एस डावी बाजू आहे आणि आर एच एस उजवी बाजू आहे हे, हे समीकरण सोडवताना तुम्हाला याकडे नीट लक्ष द्यावे लागेल की एल एच एस आणि आर एच एसची किंमत बरोबर असेल ज्यामुळे आपले समीकरण संतुलित राहील चला यात ऐवजी एक, एक दोन तीन तीन इत्यादी संख्या टाकून पाहू जसे की आपण पाहिले यात एल एच एस आणि आर एस समान नाहीयेत याचा अर्थ असा की यापैकी कोणतीही एक्सची बरोबर किंमत नाहीये आपण यात एक्सच्या जागी बारा टाकून पाहू जसे की आपण पाहिले यात एल एच एस आणि आर एच एस समान आहे अर्थात एक्सची किंमत बारा आहे आपले बरोबर उत्तर आहे एक्स बरोबर बारा अशा प्रकारे एक्सच्या वेगवेगळ्या किमतीमुळे समीकरण संतुलित होणार नाही त्यामुळे ह्या समीकरणाचे एकच उत्तर आहे आणि ते आहे एक्स बरोबर बारा तर आपण हे म्हणू शकतो की समीकरण सोडवणे म्हणजे त्यात दिल्या गेलेल्या चलाची योग्य किंमत काढणे लक्षात घ्या तराजूचे उदाहरण केवळ तुम्हाला संतुलित समीकरणांचे महत्व कळावे यासाठी दिले गेले होते चला आता हे समीकरण सोडवूया म्हणजेच एक्सची किंमत शोधून काढूया ज्यासाठी सर्वप्रथम येथे चल एक्सला इतर पदांपासून वेगळे करणार आहोत आपल्याकडे एल एच मध्ये एक्स अधिक वीस आणि आर एच एस मध्ये तीस आहे आता आपल्याला काय करायला हवे आपल्याला येथे एल एच एसमधून वीस वजा करावे लागतील ज्यामुळे एल एच एसमध्ये केवळ एक्स बाकी राहतील मात्र दोन्ही पक्ष म्हणजेच एल एच एस आणि आर एच एसमध्ये संतुलन राखण्यासाठी आपण दोन्हीमधून वीसला वजा करणार आहोत अशा प्रकारे जी कृती आपण एल एच एसमध्ये करू तीच कृती आपण आर एच एसमध्येही करणार आहोत आता आपण दोन्ही पक्षातून वीस वजा करू ज्यामुळे आपल्याला मिळेल एक्स बरोबर दहा आपले उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण आलेली एक्सची किंमत एल एच एसमध्ये ठेवूया जर ती आर एच एसच्या समान असेल तर आपले उत्तर म्हणजेच एक्स बरोबर दहा हे बरोबर आहे चला आता आणखी एक दुसरे उदाहरण सोडवू तुम्ही सांगू शकता का हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला पंचवीसला दोन्ही पक्षात जोडावे लागेल ज्यामुळे समीकरण संतुलित राहील आणि नवीन एल एच एस असेल ए पंचवीस आणि बरोबर पंच्याहत्तर हे उत्तर बरोबर आहे का ए ची किंमत समीकरणात ठेवल्यानंतर एल एच एस बरोबर एस मिळेल म्हणजे आपले उत्तर बरोबर आहे चला आणखी एक समीकरणाचे उत्तर शोधूया बारा पी बरोबर छत्तीस आपण येथे काय करायला हवे आहे जरा विचार करा तुम्ही अगदी योग्य विचार केलात एलएचएसमध्ये चल पी सोबत बाराचा गुणाकार होतो आहे एलएचएसमध्ये केवळ पी राहावा यासाठी आपल्याला दोन्ही पक्षांना बाराने भागावे लागेल ज्यामुळे नवीन एल एच एस असेल पी नवीन आर एच एस असेल तीन आपल्याला मिळेल पी बरोबर तीन जे या समीकरणाचे उत्तर आहे चला बघूया हे उत्तर बरोबर आहे की नाही समीकरणाच्या एल एच एसमध्ये पी बरोबर तीन ही किंमत ठेवली तर उत्तर मिळेल छत्तीस जे आर एच आरएचएसच्या बरोबर आहे आज आपण समीकरण कसे सोडवायचे ते शिकलो आशा आहे की समीकरण कसे सोडवायचे ते तुम्ही नीट समजून घेतले असेल पुढच्या व्हिडिओमध्ये काही उदाहरणांच्या मदतीने आपण समीकरण कसे सोडवायचे ते समजून घेऊ धन्यवाद